शास्त्राचं आहे. नुसते 10 पुस्तकं घेतली एकही पाठ नाही तुला, काहीच उपयोग नाही. ते 10 फेकून दे, त्याच्यातलं एकच घे, एक परफेक्ट त्याला बेस मानायचं तुम्ही, आणि मग ऍडिशन ऑफ, मग तुम्ही 15 पुस्तक आणा नंतर हरकत नाही, पण एक पाठ करा. संपला विषय, हे क्लिअर पद्धतीने सांगितलं. जुने प्रश्न वाचल्याशिवाय पोस्ट निघू शकत नाही. ब्रह्मदेव जरी आला आणि तुम्हाला म्हणला की तू यावर्षी लागणार, पण तुम्ही प्रिव्हियस इयरचे प्रश्नच वाचले असतील, ब्रह्मदेव म्हणेल आर्थिक ग्रहित धरायचं असतं, तुला माहित नव्हतं काय, मग तुमचा कार्यक्रम होऊन जाईल. त्याच्यामुळे ब्रह्मदेव जरी तुम्हाला आशीर्वाद देणार असाल, तुम्ही जर प्रिव्हियस इयरचे प्रश्नच वाचले नसतील तर तुम्ही पासच होणार नाही. त्याच्यामुळे ब्रह्मदेवाचा आशीर्वाद गरजेचाच आहे, नमन करू आपण, पण तुम्ही प्रिव्हियस इयरचे प्रश्न वाचणं गरजेचं आहे, कारण ते ग्रहित धरलेलं आहे की वाचावंच लागतात, आवश्यकच आहे. नमस्कार, वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक गोष्ट बघणार आहोत की आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, आम्ही नेमकी अभ्यासाची योग्य सुरुवात कशी करावी असा भरपूर जणांचा प्रश्न होता. प्रत्येक जण व्हॉट्सअपला मेसेज करतोय किंवा कॉल करतोय की मी नेमकी अभ्यासाची तयारी कशी करावी. त्यांच्यासाठी वाटलं की एक व्हिडिओच तयार करावा, कारण प्रत्येकाला सांगण्यात वेळ जाईल. अभ्यासाच्या अशा 6 गोष्टी की जे योग्य अभ्यासाच्या 6 स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे पहिल्यांदा कुठली गोष्ट करायची जी पहिल्यांदाच करावी लागेल, दुसऱ्यांदा कुठली करायची, तिसऱ्यांदा, अशा 6 गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. आणि त्या 6 गोष्टी त्याच पद्धतीने करायची आहे. त्याच्यातली एक जरी स्टेप तुम्ही उलटीपुलटी केली तर तुमचा कार्यक्रम झाला म्हणून समजा. आणि मी या गोष्टी सांगणार आहे ज्या खूप अनुभवाने गोष्टी सांगणार आहे, माझा अनुभव असेल इतर सर्वांचा, जे पोस्ट होल्डर असतील सगळ्यांचा अनुभव मी या व्हिडिओमध्ये टाकणार आहे आणि तो मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आणि जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लिहून घ्यायचं आहे, आणि जुने विद्यार्थी असतील त्यांनी देखील लिहून घ्या. आणि तुम्ही एक गोष्ट बघा की आपण ज्या गोष्टी करतोय त्याच्यातली या 6 स्टेप्समधली कुठली गोष्ट राहिली आहे का, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर राहिली असेल किंवा याचा सिक्वेन्स जर उलटा होत असेल तर तुम्ही कुठेतरी त्या पद्धती याच्यामध्ये चुकत आहात, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करा. नक्कीच येणारं यश तुम्हाला मिळून जाणार आहे. पहिली स्टेप कुठली आहे, आपण 6 स्टेप बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ छोटा होईल मोठा होईल हरकत नाही. 6 स्टेप बघा आणि लिहून घ्या आणि कामाला लागा. पहिली स्टेप कुठली आहे, पहिली आहे अभ्यासक्रम. म्हणायला लई सोपं आहे, अभ्यासक्रम एक पानाचा असतो, पूर्वपरीक्षेचा, मुख्य परीक्षेचा, कंबाईनचा 2 पानाचा किंवा 1.5 पानाचा आणि राज्यसेवेचा 10-12 पानांचा. मुख्यचा अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रमानुसार मुख्यला प्रश्न येतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम फक्त एका पानाचा असतो तर तेवढाच पाहून काम बनत नाही. पण पहिलं काम आहे सिलेबसच्या PDFची प्रिंट काढून घेणे. घेतली, चला जमलं. दुसरं काय स्टेप आहे, दुसरी स्टेप आहे प्रिव्हियस इयरचे सर्व प्रश्न जे आहेत, म्हणजे समजा इतिहास आहे तर इतिहासमध्ये प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास, राज्यसेवेलाच आहे तर त्याच्यात कशा पद्धतीने प्रश्न विचारले तेवढं फक्त बघायचं. आणि प्राचीन आणि मध्ययुगीन कंबाईनला नाही, म्हणजे कंबाईनला वाचायचं का आपल्याला तिकडे वाचायचं नाही त्या पद्धतीनं. आणि सिलेबस डिकोड करायचा, म्हणजे समजा भारतीय राज्यघटना आहे, भारतीय राज्यघटनेत कुठले कुठले टॉपिक येतात, आता पुस्तकात सगळेच आहेत पण सिलेबसमध्ये कुठले दिलेत, कोणत्या कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेत, याला म्हणतात डिकोडिंग करणं, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर समजा तुम्ही आता राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करत असाल तर या इथे आलेल्या विचारलेल्या प्रश्नांची टॉपिकची लिस्ट आहे वेगळी. कशी सांगतो तुम्हाला, इकडे बघा, पॉलिटीचा तुम्ही अभ्यास करताय किंवा इकॉनॉमिक्सचा, इकॉनॉमिक्स घेतो, इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्समध्ये मला वाटते 15 ते 16 टॉपिक असे आहेत त्या टॉपिकवरतीच राज्यसेवेला प्रश्न विचारले जातात पूर्वपरीक्षेला. आणि पुस्तकात 40-50 टॉपिक आहेत. याचा अर्थ ते 50 टॉपिक राज्यसेवेच्या इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने महत्वाचे आहेत का, तर 100% आहेत. पण राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने 15 ते 16 टॉपिक ज्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न आहेत, आणि असे 3-4 टॉपिक आहेत ज्याच्यावरती 1-1-1-2-2 प्रश्न विचारले आहेत, म्हणजे 20 टॉपिक ते 40-50 पैकी महत्वाचे आहेत हे तुम्हाला कळेल. कंबाईनसाठी पण तसंच आहे, प्रत्येक एक्झामची डिमांड असते, ती डिमांड तुम्हाला कळली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही 3 गोष्टी लिहिल्यात, राज्यसेवा पूर्वपरीक्षा, दुसरी कंबाईनची गट ब आणि गट क अराजपत्रित, आणि सरळ सेवा जी आता MPSC पण घेणार आहे 2025 पासून, आणि इतर पण ज्या सरळ सेवा होतात इथे त्या पद्धतीनं तो सिलेबस तुम्हाला माहिती पाहिजे. स्पष्टपणे सांगतोय, अभ्यासाची पहिली स्टेप आपण बघितलेली आहे की अभ्यासक्रम प्रिंट करायचा आहे ज्या परीक्षेची आपण तयारी करतोय, तो मग MPSC असेल, कंबाईन असेल किंवा सरळ सेवा असेल. आणि प्रिव्हियस इयरच्या प्रश्नांवरून त्याचा एक इंडेक्स तयार करायचा आहे आपल्याला, तो कुठे मिळेल पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे चिंता करू नका की कुठलं काय, थांबा, पुढची स्टेप बघा. चला, एक स्टेप झालेली आहे आपली, पुढची स्टेप आहे, पुढची स्टेप काय आहे, प्रॉपर बुक लिस्ट. म्हणजे पहिली स्टेप आहे की अभ्यासक्रम जाणून घेतला, प्रिंट केला, प्रिव्हियस इयरच्या प्रश्नांवरून आम्ही ते डिकोड करणार आहोत. डिकोड कसं करणार आहोत, पुढे येणार आहे त्याच्यामुळे त्याचं डोक्यात ठेवू नका, ती गोष्ट काढून टाका, पुढे मी त्याचं उत्तर 100% देणार आहे, PPT मध्येच आहे. दुसरी गोष्ट आहे
प्रॉपर बुकलिस्ट. आता प्रॉपर बुकलिस्ट कुठं भेटेल बा, कोणी अधिकाऱ्याला विचारू, काहीच गरज नाही. आपल्या प्लेलिस्टमध्ये जा, युट्यूब चॅनलला याच स्वराज अकॅडमी ओबझर, आणि तिथे तुम्हाला राज्यसेवेची बुकलिस्ट मिळेल, कंबाईनची मिळेल, सरळ सेवेची मिळेल, सगळ्या बुकलिस्ट तुम्हाला मिळतील. चला आता पहिली महत्वाची गोष्ट आहे की बुकलिस्ट आहे, पुस्तकं मी सांगितलेत म्हणजे प्रॉपर सांगतो विषयानुसार, याला एक पुस्तक वापरा, याला हेच वापरा, दोनपैकी हे वापरा, इतकं जबरदस्त सांगितलंय. पण मेन मुद्दा आहे स्टेट बोर्ड वाचायची आहेत आणि एनसीईआरटी वाचायची आहे. मग घेतले स्टेट बोर्ड 12वीचं 10वीचं 5वीचं 7वीचं आणि लागला वाचायला सगळंच, तसं नाही वाचायचं. सिलेक्टिव्ह स्टेट बोर्ड वाचायची आहेत सुरुवातीला. आता सर नेमके कुठले वाचू, बघ विज्ञानचे वाचू शकतो, विज्ञान आणि पर्यावरण जर राज्यसेवेची तयारी करत असेल तर, किंवा पर्यावरण कंबाईनच्या मेन्सला पण आहे. पर्यावरण 11वी 12वी वाच, स्पष्टपणे सांगतो तुम्हाला विद्यार्थ्यांनो, 11वी आणि 12वीचं पर्यावरण वाचा. विज्ञानमध्ये कसं वाचू सर, विज्ञानमध्ये काय कर, एक एक टॉपिक वाचायचा. म्हणजे कसं, समजा फिजिक्स वाचतायत ना तुम्ही, फिजिक्स तर पहिला टॉपिक घ्यायचा साऊंड, मग साऊंड 5वी ते 12वी साऊंडचा कार्यक्रम करून टाकायचा. तसंच रिप्रोडक्शन प्रजनन टॉपिक आहे इकडे बायोलॉजीमध्ये, 5वी ते 12वी प्रजनन टॉपिक, खलास टॉपिक वाईज जा त्या पद्धतीनं. बाकी मग मी तुम्हाला वाटत त्याचा वेगळाच व्हिडिओ टाकतो की स्टेट बोर्ड कशी वाचायची, त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका. सेम एनसीईआरटी साठी पहिले स्टेट बोर्डच वाचा, 100% स्टेट बोर्ड चांगलं जबरदस्त झालंय आता, काही पण विचारा मग तुम्ही एनसीईआरटी घेऊ शकता. नाही तर बऱ्याच जणांचं असते एनसीईआरटीतून प्रश्न यायले, आम्ही स्टेट बोर्ड तो धड नाही मग तिकडं जायचं नाही. पहिले स्टेट बोर्ड आपल्या राज्याचं, नंतर मग एनसीईआरटी. जमतलं, दोन्ही गरजेनुसार सिलेबस वाचायचे. घेतलं स्टेट बोर्ड हा पहिल्यापासून सगळं, आज 5वीचं विज्ञान संपवलं, उद्या 12वीचं फिजिक्स संपवलं, असं नाही करायचं, काहीच फायदा होत नाही त्याचा. आयुष्याचे दिवस वाया जातील, तास वाया जाईल, मेहनत वाया जाईल, त्याचा फायदाच होणार नाही तुम्हाला. दुसरं आहे ही प्लेलिस्ट तुम्हाला मी सांगितलं आपल्या युट्यूब चॅनलला आहे, मिनिमम मटेरियल आणि मॅक्झिमम रिव्हिजन. हे कसं होईल सांगितलं, लय भारी वाटलं. मिनिमम मटेरियल मॅक्झिमम हे मिनिमम मटेरियल मॅक्झिमम रिव्हिजन हे म्हणजे अभ्यास, लय भारी वाटलं फॉर्म्युला ऐकून. पण वापरायचा कसा हेच माहीत नाही. त्याचा फॉर्म्युला हे काय की एक विषय एक पुस्तक. आता लगेच मनात प्रश्न येतो की एक पुस्तक आणि एक विषय, इथं प्रश्न कसे येतात, हे काही सांगायचे, दम काढ दम काढ. एक पुस्तक आणि एक विषय आहे बरोबर आहे, पण कधी एकच विषय माझा आहे त्याला एकच पुस्तक वापरायचंय, पण कधी जोपर्यंत ते पुस्तक 100% वाचून होत नाही, 100% समजून होत नाही, त्याच्यातलं सगळं समजून घेतलंय, आता याच्यातलं काही पण विचारा, मग हे महत्वाचं आहे की याच्यानंतर मग दुसरी लाट हाणायची किंवा दुसरी स्टेप उडी मारायची. कुठली, एक पुस्तक एक विषय जबरदस्त झालंय, आता दुसरं तिसरं पुस्तक घ्यायचं. म्हणजे एक पुस्तक एक विषय संपलं, हे कम्प्लीट झालं, आता दुसरं पुस्तक घ्यायचंय. त्या पुस्तकातून ह्या पुस्तकात जे नाही, काय म्हणतोय मी, ह्या पुस्तकात जे नाही आपण जे वाचलंय पण दुसऱ्या पुस्तकाची नवीनच आहे, अरे बापा ह्या 4-5 पानं तर नाहीच भारी आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, तेच पुस्तक ऍडिशनल पॉईंट्स त्याच्यातले घ्यायचे, हे ऍडिशन ऑफ पॉईंट्स त्याच्यातले घ्यायचे, हे महत्वाचं आहे. नुसते 10 पुस्तकं घेतले आणि एकही पाठ नाही, तुला काहीच उपयोग नाही, ते 10 फेकून दे, त्याच्यातले एकच घे, एक परफेक्ट त्याला बेस मानायचं तुम्ही, आणि मग ऍडिशन ऑफ, मग तुम्ही 15 पुस्तकं आणानंतर हरकत नाही, पण एक पाठ करा. संपला विषय, हे क्लिअर पद्धतीने सांगितलंय की प्रॉपर बुकलिस्ट तुम्हाला पाहिजे. बऱ्याच जणांचं आयुष्य जातं हे पुस्तक वापरू का ते पुस्तक वापरू, कुठलंही एक मी सांगितलंय बुकलिस्ट मधलं त्याच्यातलं वापरा, म्हणजे सोपं जाईल. पुढचे बाकीचे पण व्हिडिओ माझे बघितल्यानंतर तुम्हाला अभ्यासाला सोपं जाईल. चला तिसरी स्टेप महत्वाची आहे, काय, ओल्ड PYQ वाचणं आवश्यक आहे. आवश्यक म्हणल्यापेक्षा मी म्हणतो जुने प्रश्न वाचल्याशिवाय पोस्ट निघू शकत नाही. ब्रह्मदेव जरी आला आणि तुम्हाला म्हणला की तू यावर्षी लागणार, पण तुम्ही प्रिव्हियस इयरचे प्रश्नच वाचले नसतील, ब्रह्मदेव म्हणेल आर्थिक ग्रहित धरायचं असतं, तुला माहित नव्हतं काय, तुमचा कार्यक्रम होऊन जाईल. त्याच्यामुळे ब्रह्मदेव जरी तुम्हाला आशीर्वाद देणार असाल, तुम्ही जर प्रिव्हियस इयरचे प्रश्नच वाचले नसतील तर तुम्ही पासच होणार नाही. त्याच्यामुळे ब्रह्मदेवाचा आशीर्वाद गरजेचाच आहे, त्याला नमन करू आपण, पण तुम्ही प्रिव्हियस इयरचे प्रश्न वाचणं गरजेचं आहे, कारण ते ग्रहित धरलेलं आहे की वाचावंच लागतात, आवश्यकच आहे, कंपल्सरीच आहे. मग नेमके कसे वाचायचे, घेतली एकदा महिनाभर पारायण केलं त्याचं प्रिव्हियस इयरचं प्रश्नाचं, मग आयुष्यभर बघितलेत नाही, असलं नाही करायचं. बघा स्टेप वाईज सांगतोय मी, प्रश्न संचय घ्यायचा आहे आपल्याला कुठला सर, 21,000 आता 25,000 झाला असेल, 30,000 35,000 होत राहील, ते वाढत राहील चंद्र सूर्य येईपर्यंत किंवा MPSC येईपर्यंत, स्पर्धा परीक्षा आहे तोपर्यंत, तोच प्रश्न संचय घ्यायचा आहे. त्या MPSC ने विचारलेले सर्व आजपर्यंतचे प्रश्न त्याच्यात पाहिजे. विभाग केलेले असतात, वेगवेगळ्या पब्लिकेशनचे मार्केटमध्ये आहेत, कुठल्याही पब्लिकेशनचं घ्या, जरा म्हणजे जास्त एडिशन झालेलं घ्या, म्हणजे त्याच्यात त्या चुका खूप कमी असतात. बुकलिस्टच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय कुण्या पब्लिकेशन घ्यायचे, तो व्हिडिओ बघून घ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन, हे काम केलं तुम्ही. दुसरं आहे जे मी ऑलरेडी म्हणलं होतं ना, ते डिकोड कसे करायचे सर, सिलेबस बघून प्रिव्हियस इयरचे प्रश्न डिकोड कसे करायचे,
ती इथं आहे. हे एक पुस्तक घ्यायचंय तुम्हाला प्रश्नसंचचं. आणि तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करताय, म्हणजे समजा मी राज्यसेवा करायलो, मग राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचे प्रश्न असलेलं आणि त्याच्या स्पष्टीकरण असलेलं विश्लेषण असलेलं पुस्तक पण तुम्ही घ्यायचंय. त्याच्यात मग हे तुम्हाला पॉईंट मिळतील. पूर्वपरीक्षेचं विश्लेषण असणारा प्रश्नसंच घ्यायचं, हे दोन्ही प्रश्नसंच तुम्ही घ्यायचे. बरेच जण म्हणतील सर हे घेतल्यावर मग हे घेण्याची गरज आहे का? तुझं टार्गेट आहे PSI व्हायचं, मग तुला त्याच्याबद्दल कळलं पाहिजे की मला नेमकं पूर्वपरीक्षेत कसे मार्क पडले पाहिजे, कशा पद्धतीने मी आक्रमक झालं पाहिजे, कशा पद्धतीने मी पूर्वपरीक्षा केली पाहिजे, कुठलं टॉपिक सोडून द्यायचे ते तिथून कळतं. ती एक महत्वाची गोष्ट आहे. तुला समजा राज्यसभा व्हायचं, DC वगैरे व्हायचंय, मग तू हे कंबाईनचा घेऊन फायदा आहे का तुला? नाही. तू हे तर घ्यायचंच आहे, याच्यात आहे सगळेच प्रश्न आहे. त्याच्यात म्हणजे विश्लेषण आहे, नेमके कसे प्रश्न आहेत, कुठले आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला नवीन वेळेस माहीत नसतं की याचं स्पष्टीकरण काय, याचं उत्तर काय. मग आपण कुठं डोकं टेन्शन घेतो, डोकं गरम करतो स्वतःचं, त्याच्यापेक्षा उत्तर इथं ऑलरेडी दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक घ्यायचं, पैसे जातील पण टेन्शन येईल का? नाही. चला पुढे जाऊ. तीन स्टेप तुम्हाला कळल्यात, एकदम जबरदस्त सांगितल्यात. चौथी स्टेप आहे जी खूप महत्वाची आहे. तीन स्टेप झाला, मटेरियल सगळं आलंय, आता सगळं कळालं, मग महत्वाचं आहे डायरेक्ट क्लास लावतात विद्यार्थी. नाही थांबा, क्लास आणि मेंटरशिप वेगळी पद्धत आहे बरं. मी ते पण सांगतो, ही मेंटरशिप रिलेटेड एक्झाम तुम्हाला पाहिजे की ही मेंटरशिप आहे. म्हणजे मी काय करायचंय की प्रत्येक विषयाला काय काय वाचायचंय, काय सोडून द्यायचंय, ही महत्वाची गोष्ट आहे. समजा तुम्ही इकॉनॉमिक्सचं सांगितलं, तिथे 40 ते 50 टॉपिक आहे. तुम्ही राज्यसेवेची तयारी करतायत, 15 ते 16 महत्वाचे आहेत, फार 20 आहेत. ते 15 पण असे आहेत की ज्याच्यावरती मॅक्झिमम प्रश्न आलाय. उरलेले जे 5 आहेत त्याच्यावरती एकच प्रश्न आलाय, किंवा आता मी सांगतोय तोपर्यंत 2-2 प्रश्न आले असतील. पण इकडे 10-10, 12-12 प्रश्न आलेत ना 15 टॉपिकवरती. हे महत्वाचं आहे, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि तुम्ही मग हे 15 दिली सोडून आणि तुम्ही बाकीचे 30 वाचतायत, मग तुम्ही चुकतायत, आयुष्याचा वेळ वाया जातोय तुमच्या. ते महत्वाचं आहे. म्हणून हे महत्वाचं आहे की प्रत्येक विषयाला काय वाचायचं आणि काय सोडून द्यायचं हे तुम्हाला सांगणार पाहिजे. याच्यासाठी मेंटरशिप बॅचेस आपल्याकडून उपलब्ध आहेत, त्या पण करणं गरजेचं आहे. नॉमिनल फीसमध्ये उपलब्ध असतात, कधी कधी मेंटरशिप आणि टेस्ट सिरीज पण असते, तिथून तुम्हाला कळतं. हे महत्वाचं आहे. त्यात काही लेक्चर्स पण अवेलेबल असतात, असं नाही की फक्त मेंटरशिपच आहे, टीचिंगचे पण काही लेक्चर्स त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. प्रत्येक पुस्तकाबद्दल कुठलं टॉपिक वाचायचे, आता ह्या मेंटरशिपमध्ये आपण युट्यूबवरचे पण चांगले चांगले व्हिडिओ सांगतो. म्हणजे ज्या आता मी ऑलरेडी भरपूर युट्यूबचे चांगले चांगले व्हिडिओ बघितले, मी सांगितले की एखाद्या टॉपिक 2 टॉपिक असतील किंवा असे भरपूर 10-15 व्हिडिओ असतील एखाद्या विषयाचे, की एवढे बघून घेतल्यानंतर भरपूर कव्हर होत आहे सिलेबस आणि तिथून जबरदस्त पद्धतीने कळत आहे. मग तुमचं फुकटमध्ये तुम्हाला भेटायला, फक्त तुम्हाला ते माहिती नाही आहे. आज मी ते फुकटमध्ये सांगतोय, ते फुकटचंच आहे, फुकटमध्येच सांगतोय पॅजेसमध्ये. तर ती खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तुम्हाला ते एकदम जबरदस्त पद्धतीने शिकायला मिळते, लवकर मिळते. तुम्हाला सापडेल कधी, तुम्ही बघताल, तुम्हाला 4 जण सांगतील, तोपर्यंत एखादं वर्ष निघून जाईल. तोपर्यंत वेळ कशाला वाया घालायची आहे, ह्या पद्धतीनं आहे. प्रत्येक पुस्तक घेतलं हातात की कळलं पाहिजे मला याच्यातलं काय वाचायचंय, कुठले टॉपिक वाचायचेत, पहिल्यांदा कुठले वाचायचेत, कुठले सोडून द्यायचेत, हे पूर्ण कार्यक्रम याच्यामध्ये सांगितला जातो. कुठले टॉपिक आहे ते वाचायचेच नाही, काही काही टॉपिक असतात ते वाचायचेच नाही, काही गरज नसतं पूर्वपरीक्षेला. ते मुख्यला या आपल्या रिलेटेड जे आपण एक्झाममध्ये असतो त्या परीक्षेला विचारले जात नाहीत, ते वेगळ्याच परीक्षेला विचारले जातात, ते पण कळलं पाहिजे. काही काही मुख्य परीक्षेलाच असतात, पूर्वला त्याचं काही घेणं देणंच नसतंय, मग पूर्वला कशाला वाचायचे त्या पद्धतीनं आहे. त्याच्यानंतर अंडरलाईन कुठं करायची, हे तर लई जबरदस्त आहे. पूर्व कुठे अंडरलाईन करून टाकतात, पूर्ण पुस्तक ते हायलायटर घेतात आणि सगळं त्याचं कळनिळत करून टाकतात. तर ती नाही, जिथं प्रश्न आहे तिथे अंडरलाईन करायचंय, कुठला डाटा आपण कुठे अंडरलाईन करायचंय, परीक्षेच्या आधी अंडरलाईन केलेलं कसं वाचायचंय, हे पण खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर जुने प्रश्नांचा वापर, आता मी म्हणलंय ना जुने प्रश्न तुम्ही वाचायले नुसते जुने प्रश्न, पण समजा मी आता भारतीय राज्यघटनेमधले एखादा टॉपिक घ्यायलो, समजा संसद टॉपिक असेल, तर संसद टॉपिकवरती राज्यसेवा पूर्वच्या दृष्टीने कसे प्रश्न येतात, कसे प्रश्नांचा आपण वापर करायचा आहे, मुख्यचे पण पूर्वला कसे रिपीट होतात, हे पण समजून घेणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक टॉपिक वाचत असताना प्रत्येक पहिल्या नवीन जे विद्यार्थी असतील त्यांनी पहिल्यांदा टॉपिक वाचायचा आहे, त्याच्यानंतर दुसरं वाचायचं आहे क्वेश्चन आणि नंतर टॉपिक. आता क्वेश्चन म्हणजे कसं, समजा मी उदाहरणासाठी ते संसद टॉपिक घेतोय, संसद टॉपिक मी पूर्णपणे वाचून घेणार, पहिल्यांदा सगळं समजून घेणार. 2 नंबरला मी येणार त्याच्यावरती, संसद टॉपिकवरचेच फक्त स्पेसिफिक मी प्रश्न बघणार, वाचणार. 3 नंबरला परत येणार आणि परत एकदा टॉपिक वाचणार. हे 5 वेळा असं करायचं, म्हणजे हे 1 राऊंड झाला 5 एकदा, असं परत हे पूर्ण फिरायचंय 2, 2, 3, 4, 5 असं 5 वेळा तुम्ही फिरले. समजा म्हणजे 5 ते 15 वेळा असं करायचं, एक गोष्ट 5-5 वेळा करायची आहे, पण ही सिक्वेन्सच. आणि मग तुम्ही यायचंय क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन, म्हणजे एकच टॉपिक घेऊन बसायचं नाही, नाही महिनाभर एकच टॉपिक बसताल घेऊन, तसं नाही. मी वेगवेगळ्या टॉपिकचं सांगतोय, म्हणजे एक टॉपिक असं झालं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल मग वेळेला वर्ष जाईल की हो, वर्ष जाईल, पण यश हमकास मिळून जाईल. नाही तर मग 5-10 वर्ष होतील, यश मिळणार नाही. चला स्पष्टपणे सांगितलंय, हे कुणीच सांगत नाही,
कुणीच नाही सांगत. युट्यूबवरती व्हिडिओ नव्हता असा, म्हणून मी हा टाकलेला आहे. चला पाचवी आणि सहावी शेवटची स्टेप, शेवटचा षटकार आहे आता, की आपण आता सिक्स मारणारच आहोत. टीचिंग आणि क्लासेस कधी जॉईन करायचे किंवा कुठले जॉईन करायचे? आता हे क्लासेसवाले तुमचाच क्लास आहे, क्लासेसचं नाव दिलंय आपला, काही तेवढा काही सध्याच्या कंडिशनला आजच्या तारीखला काही तेवढा आपण क्लासेस नाहीये, आपण स्पष्टपणे सांगत असतो. टीचिंग किंवा क्लासेस कधी जॉईन करावे किंवा काय जॉईन करावे, आपल्या सब्जेक्ट वाईज फोल्डरमध्ये आपल्या वेगवेगळ्या विषयाच्या टप्प्याटप्प्याने बॅचेस येत राहतील. म्हणजे विषय कम्प्लीट शिकून झाला की बॅच आली, त्याच्यात निश्चिंत राहायचं आहे, त्या तुम्ही जॉईन करू शकता. आपली मेंटरशिप बॅच पण येत असते, मेंटरशिप बॅच किंवा टेस्ट सिरीजची पण बॅच येत असते, किंवा टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप कॉम्बोमध्ये पण येत असते, सोपं पडतं ते पण, ती येत असते. ओव्हरऑल पण बॅचेस आपण घेत असतो, त्या पण आपण हे करत असतो. आता जॉईन कशा करायच्या आपल्या किंवा कोणाच्या पण, तर तुमचं ह्या ज्या स्टेप झाल्यात मी चार, त्या झाल्या पाहिजे. स्टेट बोर्ड वाचून व्हायला पाहिजेत तुमचे, किंवा ह्या चारही स्टेप तुम्ही कम्प्लीट करायला पाहिजे. हे सगळं साहित्य तुमच्याकडे पाहिजे, नंतर तुम्ही बॅचेस जॉईन करायला पाहिजे. निदान एक 15 दिवस तरी कमीत कमी तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. आपल्या युट्यूबवरचे सगळे एमपीएससीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला पाहिजे आणि नंतर तुम्ही जॉईन करायला पाहिजे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कोणी सांगत नाही असं, लगेच म्हणणार नाही माझी बॅच घ्या. 15 दिवस आपले सगळे युट्यूबचे व्हिडिओ बघून घ्या त्या एक्झामच्या रिलेटेड, तुम्हाला लय जबरदस्त पद्धतीने कळत. आणि मग तुम्ही म्हणाल की नाही आता सरांची कुठली पण बॅच आपण घेऊ शकतो किंवा कुठली घ्या असं नाही, त्या पद्धतीनं ते समजलंय. सब्जेक्ट वाईज एखादी आपली पण आता टप्प्याटप्प्याने आपल्या बॅचेस येतात त्या घ्या, की इतर सरांची तुम्हाला ह्या सरांची मला ह्या सरांचं इकॉनॉमिक्स भारी कळत आहे घेऊन टाका, हरकत नाही. आपली मेंटरशिप बॅच घ्या, त्यांची एखाद्या विषयाची बॅच घ्या, अशा पद्धतीनं घेऊ शकता. म्हणजे तुमचा रिझल्ट येणं खूप महत्वाचं आहे, असं नाही की बाबा माझंच घ्या किंवा यांचंच घ्या, नाही. जे चांगलं आहे ते घ्या, यश मिळवा, निघून जा इथून, संपला विषय. हे झालं पाचवी स्टेप, हे स्पष्टपणे सांगितलंय, कोणी सांगित नाही असं, मनातून सांगितलंय. टेस्ट सिरीज लावणं गरजेचं आहे का? 100% लावणं गरजेचं आहे, पण कधी? अभ्यास झाल्यानंतर. अभ्यासच काही नाही, पहिल्या दिवशी टेस्ट सिरीज लावली, काय फायदा आहे बाबा, काहीच नाही. मग टेस्ट सिरीज असून मी सांगायलो, अरे सर तुम्ही तुमचं नुकसान करून राहिले. हौदी नुकसान, हरकत नाही, तुझं नुकसान नाही झालं पाहिजे मित्र मैत्रिणींनो, विद्यार्थ्यांनो, समजलंय. टेस्ट सिरीज लावा क्या? लावावी. ओ टेस्ट सिरीज लावली ना सर, मला लई मार्क कमी आले, तो काय करू? तिथं चुकला तू, मार्क नाही बघायचे, फक्त कॅल्क्युलेट करायचे. त्याच्यात काय बघायचंय? टेस्ट सिरीजचं विश्लेषण कर, प्रश्न चुकलाय का, चुकला बरोबर आलाय का, तुक्का हाणला होता मी, मग काय फायदा आहे? तुक्का पण हाणला तर कसा बसला, कसं काय बसला, काय दिमाग लावला होता तिथं, काय लॉजिक लावलं होतं? क्वालिटीचे प्रश्न, मला क्वालिटी जमन झाले, सगळेच प्रश्न चुकायलेत. मला इकॉनॉमिक्स लई जमायले, 15 पैकी 10 प्रश्न बरोबर यायलेत, 5 चुकायलेत, फक्त 5 कुठं चुकायलेत, कुठले टॉपिक आहेत ते, त्याबद्दल हा मला थोडंसं रिव्हिजन करणं गरजेचं आहे, हे महत्वाचं आहे. उगम मार्क बघून आहे मला 200 पैकी 150 पडले, मी हवेत आहे, काय फायदा आहे? आणि 150 सर मला 200 पैकी 50 पडले आणि मी लई कोमात गेलो, काय फायदा आहे? दोघांना काय फायदा नाही, दोघांनी पण जमिनीवर राहिलं पाहिजे. मला मार्क किती पडले त्याच्यात घेणं देणं नाही, मला मी कुठे चुकलोय मी हे करणं गरजेचं आहे, त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. मी प्रॉपर विचारच केला नाही, मी प्रश्नच बरोबर वाचला नाही, या पद्धतीनं. अयोग्य नाही अशी विधानं असतात तिथं, अयोग्य नाही म्हणजेच काय? चुकीचं नाही. आता चुकीचे नाही म्हणजेच काय? बरोबर आहे. हे शब्दांचा खेळ आहे, हे तिथून कळतं. वेळ टाइम मॅनेजमेंट असेल, भीती वाटली, 100 प्रश्न वाचूनच नाही झाले, असे भरपूर चुका होत असतात त्या टेस्ट सिरीज मध्ये कळत असतात. गोल करायचंय, 2-3 गोल केलं, असं कधी कळलं? 97 प्रश्नाला बोंबला आता, हा बोंबला आता, काय फायदा आहे? मग ह्या सगळ्या चुकांची यादी करायची, काय चुकलं रे माझं, हा मी ना समोरच्या मुलीकडेच बघत बसत होतो असं. म्हणजे तुम्ही स्वतः म्हणाल की अरे हा ती पोरगं ना माझ्याकडे बघू लागलं, मग बघून उत्तर लिहू लागलं आणि मी त्याला दाखवून गेलो. कुठं टेस्ट सिरीज मध्ये? आता का तू काय भारतात पहिला येतो का टेस्ट सिरीज मध्ये? असले कारण आहेत किंवा उगीच मला भीती वाटू लागली की टेस्ट सिरीज मध्ये मला मार्क कमी पडले, मग मी तर विचारेल अरे काय फायदा आहे त्याचा, काय काय होणार आहे, 50 पडले काय, 200 पैकी 200 पडले, काय घेतला का ऑस्कर द्यायलीत का? विश्लेषण, चुका चुका कुठं चुका आहे, काय कुठल्या विषयाला, प्रत्येक विषयात कुठल्या टॉपिक मला करणं गरजेचं आहे, काय करणं गरजेचं आहे, हे तळमळीनं मी तुम्हाला सांगतोय. ही तळमळ मी तुम्ही समजून घ्या आणि या 6 गोष्टी लिहून घ्या आणि युट्यूबवरचे आपले सगळे व्हिडिओ, ही 7वी स्टेप आहे खरं तर, युट्यूबवरचे सगळे व्हिडिओ तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या रिलेटेड, की मी समजा राज्यसेवा करतोय बघून घ्या, इतर पण नेमका अभ्यास कसा करायचा, वेगवेगळ्या गोष्टीवरती व्हिडिओ टाकलेत मी युट्यूबला, ते सगळे व्हिडिओ बघून घ्या. 15 दिवस हरकत नाही जातील तुमचे, पण 15 दिवसानंतर सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून घेतल्यानंतर तुम्ही कुठली पण कुणाची पण आपली मेंटरशिप असेल, वेगवेगळ्या बॅचेस असेल, टेस्ट सिरीज असतील, कुठली बॅच लावू शकता, 15 दिवसात तुम्हाला गुण कळून जाईल. कारण युट्यूबवरचे व्हिडिओ रोजचे 3-4 बघा, वाचायला सुरुवात करा, जबरदस्त पद्धतीने तुम्हाला कळेल, याची मी तुम्हाला 100% हमी देतो. कारण की तेवढ्या तळमळीला मी व्हिडिओ तेव्हा टाकतो जेव्हा माझं पूर्ण कंटेंट रेडी असतं, पूर्ण माइंडमध्ये मी विचार करून घेत असतो की नेमकं विद्यार्थ्याला काय सांगायचं. व्हिडिओ किती केवढा झाला मला माहित नाही,
पण नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, लाईक सबस्क्राईब नक्की करा. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. भेटूयात अशा जबरदस्त लेक्चरसह नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.